सहावीच्या सायन्स विषयामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जनरल सायन्समधील चॅप्टर नंबर 2 द लिव्हिंग वर्ड अभ्यासत आहोत. द लिव्हिंग वर्ड या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स ग्रोथ, सेकंड कॅरेक्टरिस्टिक रेस्पिरेशन, देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक एक्सक्रेशन, अँड देन नेक्स्ट फोर्थ कॅरेक्टरिस्टिक रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट अभ्यासत आहोत. तर पहा, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट म्हणजे चेता प्रतिसाद आणि हालचाल ही सजीवाची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. मग रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट नेमकं काय आहे, चेता प्रतिसाद आणि हालचाल काय असते, तो भाग आपल्याला पाहायचा आहे. तर चला आजच्या लेक्चरमध्ये समजावून घेऊया रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट म्हणजे चेता प्रतिसाद आणि हालचाल. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू द स्टिम्युलस. पण लिव्हिंग थिंग्स हे वेगवेगळ्या पद्धतीनं ऍक्ट होत असतात, कृती करत असतात. सजीवाची जी कृती असते, ऍक्टिव्हिटी असते, ती स्टिम्युलायच्या रिस्पॉन्समध्ये असते. आपल्या सभोवताली आपल्या सराउंडिंगमध्ये जे वेगवेगळे फॅक्टर असतात की ज्याला सजीव रिस्पॉन्ड करतात त्याला स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. द लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू व्हेरियस थिंग्स प्रेझेंट इन अवर सराउंडिंग. म्हणजे पाच, सजीव आपल्या सभोवताली असणाऱ्या वेगवेगळ्या थिंग्सला रिस्पॉन्ड करत असतात. द लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू व्हेरियस थिंग्स प्रेझेंट इन अवर सराउंडिंग और व्हेरियस फॅक्टर्स प्रेझेंट इन अवर सराउंडिंग. आपल्या सभोवताली असणाऱ्या वेगवेगळ्या फॅक्टरला, वेगवेगळ्या घटकांना सजीव प्रतिसाद देत असतात. देन द लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज इन अ रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलाय. द लिव्हिंग थिंग्स ऍक्ट म्हणजे कृती करणे. लिव्हिंग थिंग्स ऍक्ट इन व्हेरियस वेज, वेगवेगळ्या प्रकारे कृती करत असतात. व्हेरियस वेज, वेगवेगळ्या पद्धतीनं सजीव कृती करतात. कशानुसार, कोणाच्या रिस्पॉन्समध्ये? इन अ रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. स्टिम्युलायच्या रिस्पॉन्समध्ये लिव्हिंग थिंग्स वेगवेगळ्या प्रकारे कृती करतात. इफ वी सडनली इंटर इन अ काऊ शेड, फॉर एक्झाम्पल पहा त्याचं, आपण जर अचानक गाईच्या गोठ्यामध्ये शिरलो तर काय होतं? इफ वी सडनली, म्हणजे अचानकपणे, सडनलीचा अर्थ होतो अचानकपणे. इफ वी सडनली इंटर म्हणजे शिरणे. कशामध्ये? इंटर इन अ काऊ शेड म्हणजे गाईचा गोठा. इफ वी सडनली इंटर इन काऊ शेड द काऊज अँड बफेलोज, गाई आणि म्हशी काय होतात? काऊज अँड बफेलोज स्टँड अप, उभ्या राहतात. आपण जर अचानकपणे गाईच्या गोठ्यात शिरलो तर गाई आणि म्हशी उठून उभ्या राहतात. हे कशामुळे? की त्यांच्या सभोवताली जी काही हालचाल घडून आली त्या हालचालीमुळे त्या उभ्या राहतात. देन अँड बिगन्स टू मूव, स्टँड अप अँड बिगन्स टू मूव, हालचाल करू लागतात. वन ऑर टू वे इवन स्टार्ट मूनिंग, बिगन्स टू मूव अँड इवन स्टार्ट मूनिंग, हंबरू लागतात.
मुनिंग म्हणजे हंबरणे. पहा तुम्ही पाहितलं असाल जे शेतकरी आहेत, शेती करतात, ज्यांच्या घरी जनावर आहेत, अशा मुलांनी अनुभव घेतलेला असेल की जेव्हा आपण गायीच्या गोठ्यामध्ये अचानक शिरतो तेव्हा गायीच्या गोठ्यातील ते जनावरं उभी राहतात, गाई म्हशी ज्या आहेत त्या उभ्या राहतात आणि हंबरू लागतात. त्यांना असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे, त्यांना काही चारा पाणी केलं पाहिजे. यासाठी दीज आर ऑल मुवमेंट्स, या सर्व काय आहेत, हालचाली आहेत. देन नेक्स्ट, अ क्रीपर प्लांट इन द कॉर्टयार्ड लीन्स टुवर्ड द सपोर्ट. अ क्रीपर प्लांट म्हणजे वेली, क्रीपर प्लांट म्हणजे वेली, भोपळ्याची, दोडक्याची जी वेल असते, कारल्याची वेल असते. अ क्रीपर प्लांट, त्यांना क्रीपर प्लांट म्हणतात, सरपटणाऱ्या वनस्पती म्हणजे वेली. क्रीपर प्लांट इन द कार्टयार्ड, बागेमध्ये असणारे, कार्टयार्डमध्ये असणारे जे काही क्रीपर प्लांट असतात, लीन्स टुवर्ड त्यांची वाढ ही कोणाच्या नव्हते, लीन्स टुवर्ड्स अ सपोर्ट, आधाराच्या दिशेनं त्या ग्रो होतात, वाढतात. तुम्ही पाहितलं असेल वेलींची वाढ ही नेहमी सपोर्टच्या दिशेनं होते, कंपाऊंडवरती, भिंतीवरती या वेली आधाराच्या दिशेनं वाढत असतात. म्हणजेच क्रीपर प्लांट्स लीन्स टुवर्ड द सपोर्ट, क्रीपर प्लांट हे नेहमी सपोर्टच्या दिशेनं, आधाराच्या दिशेनं ग्रो होतात. द पॉटेड प्लांट प्लेस्ड इन विंडो ग्रोज टुवर्ड सनलाइट. कुंडीत ठेवलेलं जे रोपटे, हे जर घराच्या आतमध्ये कुंडी असेल तर ते नेहमी सनलाइटच्या दिशेनं ग्रो होतं, सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढतं. द पॉटेड प्लांट, पॉटेड प्लांट म्हणजे कुंडीत लावलेलं, पॉटेड प्लांट म्हणजे कुंडीत लावलेलं रोप. पॉटेड प्लांट ऑलवेज ग्रो, पॉटेड प्लांट केप्ट इन विंडो, पॉटेड प्लांट केप्ट इन विंडो ऑलवेज ग्रो, नेहमी कोणत्या दिशेनं वाढतं, ऑलवेज ग्रोज टुवर्ड सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढतं. म्हणजेच कुंडीत लावलेलं रोप जर आपण खिडकीमध्ये ठेवलं रूमच्या आतमध्ये तर ते खिडकीच्या बाहेर सूर्यप्रकाशाने वाढत. इट मीन्स दॅट प्लांट टू शो द मुवमेंट, याचाच अर्थ असा की प्लांट्स देखील मुवमेंट दाखवतात. लिव्हिंग थिंग्स मूव ऑन देअर ओन अकॉर्ड, इट शोज दॅट ऑल्सो इफ वी टच द मिमोसा लीव्स, इफ वी टच द मिमोसा लीव्स देन इट गेट क्लोज. आपण जर लाजाळूच्या झाडाची फांदी आहे त्याला जर आपण टच केलं, स्पर्श केला, तर त्या लाजाळूच्या झाडाची पानं या पद्धतीनं मिटली जातात. म्हणजे मिमोसा प्लांटच्या लीव्सला जर आपण टच केलं तर ते लीव्स क्लोज होतात. पॉटेड प्लांट जे आहे ते सनलाइटच्या दिशेनं बेंड होतं. दीज आर ऑल मुवमेंट्स, दीज आर ऑल मुवमेंट्स, या सर्व काय आहेत, हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत. ॲनिमल्समध्ये होणाऱ्या मुवमेंट, जसं की काऊज अँड बफेलोज, आपण जर अचानक काऊ शेडमध्ये एंटर झालो तर स्टँडअप होतात, उभ्या राहतात, हंबरू लागतात. त्याचबरोबर लाजाळूच्या झाडाला आपण टच केलं तर त्याचे लीव्स क्लोज होतात. दीज आर ऑल मुवमेंट्स, या सर्व हालचाली आहेत. द मुवमेंट ऑफ ऑर चेंज टेक्स प्लेस इन अ लिव्हिंग थिंग्स ॲट अ सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. दॅट इज द मुवमेंट, मुवमेंट ऑर चेंज टेक्स प्लेस इन लिव्हिंग थिंग्स, टेक्स प्लेस इन लिव्हिंग थिंग्स इज इन अ रिस्पॉन्स टू, इज इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय ऑर स्टिम्युलस.
स्टिम्युलसच्या रिस्पॉन्समध्ये, लिव्हिंग थिंग्समध्ये या ज्या काही मुवमेंट होत आहेत, हालचाली होत आहेत, या स्टिम्युलसच्या रिस्पॉन्समध्ये होत आहेत. दिस मुवमेंट टेक्स प्लेस इन अ रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाय. An event that occurs in surrounding is a stimulus. कुठलीही जी घटना सराउंडिंग मध्ये घडते त्याला स्टिम्युलस म्हटलं जातं. An event, event म्हणजे घटना, event म्हणजे काय, घटना. Event, an event that takes place in surrounding. Event takes place in surrounding. Is stimuli. सराउंडिंग मध्ये घडून येणारी कुठलीही घटना की ज्या घटनेला सजीव रिस्पॉन्ड करतात त्याला स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युलाय. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स मध्ये कोणती ॲबिलिटी आहे, लिव्हिंग, द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, त्यालाच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय असं म्हटलं जातं. म्हणजेच पहा, द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि ही रिस्पॉन्सिव्ह टू, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय ही सजीवाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आपल्या सभोवतालचे जे काही इव्हेंट्स असतात, ज्या घटना असतात, अचानक हॉर्न वाजला आपण दचकतो, म्हणजे साऊंड हा सुद्धा स्टिम्युलाय झाला. आपल्याला कोणी टच केलं, आपल्याला समजतं, आपण आजूबाजूला पाहतो कोणी टच केलं, हे काय आहे, सर्व रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय आहे. लक्षात आलं? तर पहा, परत एकदा हा पॉइंट मी रिपीट करतोय, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. द लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू, रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे, लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्ड टू व्हेरियस फॅक्टर प्रेझेंट इन सराउंडिंग. आपल्या सभोवताली सराउंडिंगमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटनांना सजीव प्रतिसाद देत असतात. द लिव्हिंग थिंग्स ॲक्ट, ॲक्ट म्हणजे कृती करणे, लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज, सजीव वेगवेगळ्या प्रमाणे कृती करतात. इन अ रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, स्टिम्युलायच्या रिस्पॉन्समध्ये सजीव वेगवेगळ्या कृती करतात. फॉर एक्झाम्पल, इफ वी इंटर इन अ काउसेड, द काउज अँड बफेलो स्टँड अप. आपण जर काउसेडमध्ये गाईच्या गोठ्यात शिरलो तर काउज आणि बफेलो स्टँडअप होतात, उभ्या राहतात, मू हालचाल करतात, अँड ऑल्सो स्टार्ट मुनिंग, आणि त्या हंबरू देखील लागतात. दीज आर ऑल मुवमेंट्स, त्या सर्व हालचाली आहेत. अ क्रीपर प्लांट म्हणजे वेली, क्रीपर प्लांटला वेली असं म्हटलं जातं. भोपळ्याची वेल, दोडक्याची वेल, कारल्याची वेल, ह्या काय होतात, इन अ कार्टयार्ड, बागेमध्ये असणाऱ्या क्रीपर प्लांट्स लीन्स म्हणजे ग्रो होतात, सरपटतात, म्हणजे त्यांची वाढ ही अशी जमिनीवरती होत असते. टुवर्ड द सपोर्ट, सपोर्ट म्हणजे आधार, आधाराच्या दिशेने त्या वाढतात. अ पॉटेड प्लांट केप्ट इन विंडो, खिडकीमध्ये ठेवलेलं पॉटेड प्लांट कोणाच्या दिशेने ग्रो होतं, ग्रो ऑर मूव टुवर्ड द सनलाईट, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं. इफ वी टच द लिव्ज ऑफ मिमोसा प्लांट, आपण मिमोसा प्लांटच्या लिव्जला टच केलं तर लिव्ज गेट क्लोज, त्याचे पानं मिटली जातात. दीज आर ऑल मुवमेंट्स, या सर्व हालचाली आहेत, आणि या सर्व हालचाली स्टिम्युलसच्या रिस्पॉन्समध्ये होतात. लिव्हिंग थिंग्समध्ये होणाऱ्या मुवमेंट्स ह्या कोणाच्या रिस्पॉन्समुळे होतात, तर स्टिम्युलसच्या रिस्पॉन्समध्ये. आणि स्टिम्युलस म्हणजे काय, तर आपल्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या इव्हेंट्स, आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, त्याला स्टिम्युलस म्हटलं जातं. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलस. आणि ही जी काही लिव्हिंग थिंगची ॲबिलिटी आहे, वेगवेगळ्या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करण्याच्या या ॲबिलिटीलाच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय असं म्हणतात. ठीक आहे, तर ही रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय ही एक सजीवाचं अतिशय महत्त्वाचं लक्षण, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. याचा तुम्ही सर्वांनी एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि हा पार्ट वहीमध्ये लिहून घ्यायचा.
पुढील भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत बाय.